तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. स्वर्गीय कमलबाई रतनचंदजी मुथ्था यांच्या स्मरणार्थ अजय आकाश मुथ्था वांबोरीकर यांच्यातर्फे आनंदऋषीजी हॉस्पिटलला अद्ययावत डायलिसिस मशीन भेट देण्यात आली. यावेळी मशीनची विधिवत पूजा करण्यात आली. या प्रसंगी श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तिमलजी मुळोत, मीनाताई मुळोत, विनोद मुथ्था, अजय मुथ्था, आकाश मुथ्था, संपतलाल मुथ्था, भाग्यश्री मुथ्था, माया मुथ्था, खुशबू मुथ्था, आकांक्षा मुथ्था, प्रमिला गांधी, अॅडव्होकेट प्रमोद मेहरे, सुनील बाफना, महेंद्र गुगळे, दीपक कासवा, डॉक्टर राहुल पंडित, सचिन बळगट, आशिष मुथ्था, सोहम बर्मेचा, निवृत्ती जिने, संतोष बोथरा, डॉक्टर आशिष भंडारी, बाबूशेठ लोढा, डॉक्टर वसंत कटारिया आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी डायलिसिस विभागाची माहिती दिली. आणि आज तो योग बरोबर येतोय, कारण सगळ्या सेवेच्या कारणामध्ये चांगले लोक एकत्र आले म्हणजे चांगलं काम होतं. त्याचं जेवढं उदाहरण आनंद ऋषी हॉस्पिटल आहे, पैसा लोकांकडे खूप आहे पण भावना ही खूप महत्वाची असते आणि त्या भावना जर शुद्ध असेल तर ते काम तेवढं शुद्ध होतं आणि तेवढं सात्विक होतं. याचं उदाहरण ही आज मशीन अजय भाऊनी नुसती दिलीच नाही, मशीन म्हणजे हा सांगितलं आणि त्यानंतर फॉलोअप केला, तीन चार वेळेला फोन केला तर मशीन आली का, कधी करायचा प्रोग्राम, म्हणजे अशा लोकांचा जो काही आज इथे दारणाशी आपण आज इथे जी काही आज झालेली मिळालेली आहे त्यामुळे एवढं मोठं न होतं एवढं भविष्यात असं एवढं कार्य इथे घडत आहे. कारण मनापासून हा जो काही पैसा आहे कोणाची जबरदस्ती नाही किंवा जोर जबरदस्ती करून पैसा गोळा केलेला नाही, हा मनापासून सात्विक पैसा ज्याला म्हटला जातो तो पैसा आज इथे आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये येतोय. आज डायलिसिस मशीन हे आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं डायलिसिस सेंटर अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्यात मोठं आणि सगळ्यात मोठं म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं डायलिसिस सेंटर आहे. मान्यवरांनी मनोगतात हॉस्पिटलच्या सेवा कार्याचं कौतुक केलं. आचार्य श्रीची अशी इच्छा होती की समाजातील सर्व समाजातील दुर्बल घटकला कमीत कमी चार्जेसमध्ये वैद्यकीय सेवा मिळावी. प्रखर वक्ता तुझ्या आदर्शजी महाराज सामानी जेएसएफला जवळ घेऊन ही योजना सांगितली, त्याप्रमाणे जेएसएफनी जैन सोशल फेडरेटनी या भाग घेऊन हॉस्पिटल चालू केलं. आज लहान हॉस्पिटल आज इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे की शेकडो दुर्बल घटक या ठिकाणी रोगी म्हणून दररोज येऊन राहिलेले आहेत आणि त्यांना कमीत कमी चार्जेसमध्ये या ठिकाणी सेवा दिली जाते. त्याचबरोबर इथलाचा जो वर्ग आहे सेवा वर्ग स्टाफ आहे तो सुद्धा भरपूर व्यवस्थित सेवा देऊन राहिला आहे अशा सगळ्यांचं म्हणणं आहे. आज आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये डायलिसिस विभागाकरिता आमचे मित्र स्नेही अजयजी मुथ्था बांबरीवाले आणि मुथ्था परिवार यांनी एक अद्ययावत प्रकारचं डायलिसिसचं मशीन हॉस्पिटलसाठी भेट स्वरूपात त्यांच्या मातोश्रीच्या प्रीत्यर्थ एक समाज भावना, समाजाचे ऋण, सामाजिक बांधिलकी आणि लोकांना, गरीब लोकांना, तळागाळातील लोकांना सहकार्य व्हावं, त्यांची मदत व्हावी यासाठी अर्पण केलेलं आहे. ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे, कारण आज जर आपण पाहिलं तर किडनीचे आजार खूप वाढलेले आहेत आणि डायलिसिसच्या पेशंटची संख्या दैनंदिन जीवनामध्ये वाढत चालली आहे आणि आपली जी काही यंत्रणा आहे ती ह्या डायलिसिसची सुविधा देण्यास कमी पडते. निश्चितच आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये डायलिसिस मशीन्स आहेत भरपूर आणि खूप लोकांची सेवा होती, पण इथं येणारा जो रुग्णांचा ओग आहे आणि संख्या आहे ती खूप जास्त असल्यामुळं कधीकधी इथली जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे कमी पडतं आणि याची जाण ठेवून आमचे मित्र अजयजी मुथ्था आणि त्यांच्या परिवारांनी जे डायलिसिसचं मशीन म्हणजे साधन असून एकदम अद्ययावत तंत्रज्ञानाने सजलेलं सुसज्ज असं मशीन दिलेलं आहे ते समाजाच्या दृष्टीने खूप मोठी योगदान आहे असं मला वाटतं आणि निश्चितच त्यांच्याकडून अजूनही असे सेवाकार्य सेवाभाव होत राहील. मी माझी आई कमलबाई रतनचंदजी मुथ्था वांबोरीकर यांच्या प्रीत्यर्थ आपले आनंद ऋषीजी हॉस्पिटलला
डायलिसिस मशीन देत आहे. खरंच हॉस्पिटलचे जे कार्य आहे हे फार कौतुकास्पद आहे. संतोषजी बोथरा, बाबू शेठ लोढा व सर्व हितालचं टीमवर्क फार चांगलं काम करतं. त्यामुळे आमच्यासारख्या जे काही डोनर आहे यांना प्रोत्साहन मिळतं का बाबा ह्या इथं जे काही सेवाभावी कार्य हॉस्पिटलमध्ये चाललेलं आहे त्यामध्ये आपले फुल्ल फुलाची पाकळी म्हणून आपण काही ना काही योगदान द्यावं म्हणून आम्ही आज आमच्या आईच्या स्मरणार्थ डायलिसिस मशीन देत आहोत. अजय मुत्ता हा माझा मित्र आणि भाऊ आहे. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून, फार बिकट परिस्थितीतून संसाराची व्यापाराची वाटचाल सुरू केली. हा समाजात फार श्रीमंत लोक आहेत, भरपूर प्रचंड श्रीमंत आहेत, पण देण्याची दानात लागते. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतून तो वाटचाल करत असतानाही त्यांनी पहिल्यापासून सामाजिक कार्यात किंवा धार्मिक कार्यात खूप दान देत आलेला आहे. आणि त्यांनी हे जे काम केलं हे प्रचंड खूप चांगलं काम केलं त्याला अशाच खूप खूप शुभेच्छा. सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं. सतीश लोढा यांनी आभार मानले. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर. जागतिक महिला दिन लेझर नेत्र शस्त्रक्रिया शिबिर. चष्मा नको आता चष्मा घालवा कायमचा. कॉन्ट्रा विजन मुली आणि महिलांसाठी विशेष सवलत. दिनांक 11 आणि 12 मार्च 2023. नाव नोंदणी आवश्यक. डॉक्टर कांकरिया यांचे साई सूर्य नेत्र सेवा दृष्टी साजरी करा. वर्धमान माणिक चौक अहमदनगर. संपर्क 88 88 98 22 22 आणि 91 12 28 86 11.